पावसाचे संकेत असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दिशांत समारंभ पीडीएमसी परिसरातील नवीनच बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेण्याचे ठरविण्यात आले दिशांत समारंभ कार्यक्रमाला सुरुवाती झाली अशात दुपारी अचानक धोधो पाऊस बरसला अशातच मंचावर अगदी मध्यभागी बसलेले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अंगावरच पावसाच्या धारा पडत असल्याने काही वेळ व्यत्यय निर्माण झाला सामंत हे बाजूला सरकून विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी त्यांची खुर्ची बाजूला सरकविली एवढेच नाही तर धोधो बरसलेल्या पावसाने येथील नवीनच बांधण्यात आलेल्या सभागृहाच्या बाहेरील मुख्य प्रवेशद्वाराजवळील सुशोभीकरण केलेला छताचा भागसुद्धा कोसळला बाहेरील पावसाच्या आवाजाने उदय सामंत यांच्या भाषणात सुद्धा व्यत्यय निर्माण झाला मग याआधी आतापर्यंत सर्वच दिशांत समारंभ विद्यापीठ परिसरात सुरक्षित आणि निसर्गरम्य परिसरात आयोजित केल्यानंतर कोणताच व्यत्यय आतापर्यंत आला नाही तर याच पीडीएमसी परिसरात नवीनच बांधण्यात आलेल्या सभागृहात आता व्यत्यय आल्याने विद्यापीठ कर्मचाऱ्यात चर्चा निर्माण झाली